आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. काकासाहेबांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांचा दंडवत, बेडकी हत्ये शिरद्वार दर्गा 4 किलोमीटर दंडवत. निपाणी मतदारसंघातून उभे असलेले काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या विजयासाठी बेडखेळ येथील कार्यकर्त्यांनी बेडकी हत्ये शिरद्वार दर्गा असा 4 किलोमीटर अंतरचा दंडवत घातला. कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. एकीकडे भाजपने काँग्रेसमुक्त कर्नाटक करण्यासाठी कोट्यवधींची कसरत करत प्रचारात कोणतीच कसर सोडत नसल्याचे दिसून येत आहे, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस कर्नाटकात आपला गड राखण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करून पुन्हा राज्यात सत्ता काबीज करण्याचा तयारीत आहेत. या राज्यात विशेष करून निपाणी मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. बेडक्या येथील काही कार्यकर्त्यांनी माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या प्रेमापोटी आणि निपाणी मतदारसंघाला एक चांगला आमदार पुन्हा मिळावा अशी इच्छा मनाशी बाळगून त्यांच्या विजयासाठी दंडवत घातला आहे. तब्बल 4 किलोमीटर अंतराचा टप्पा पार करत बेडखेळ येथील ग्रामदैवत कल्याण सिद्धेश्वर देवालयापासून ते चांद शिरद्वार दूधगंगा नदी परिसरातील हजरत चांद पीर दर्गा इथेपर्यंत भक्तांचा मार्ग धरत काकासाहेब पाटील यांच्या विजयासाठी दंडवत घालून एक वेगळ्या पद्धतीने काँग्रेसचा प्रचार केला. आज मंगळवार दिनांक 8 रोजी युवा नेते संजय पाटील दत्तकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली पहाटे 4:30 वाजता ग्रामदैवत कल्याण सिद्धेश्वर देवाचे दर्शन घेऊन काँग्रेसचे कार्यकर्ते रवी चौगले, विक्रम पाटील, अमोल पाटील, बबलू कुर्ले, अमित मोरे यांनी मंदिरापासून दंडवत घालण्यास प्रारंभ केला. बाजारपेठ, जुना व नवीन बस स्थानक सर्कल करत चिकोडी इचलकरंजी मार्गावरून दूधगंगा नदीवरून शिरदवाड हद्दीतील चांदपीर दर्ग्यात येऊन प्रदक्षिणा घालून काकासाहेब पाटील यांच्या विजयासाठी साकडं घालण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांच्या ग्रामपंचायत सदस्य शंकर पाटील, दत्तकुमार पाटील, संजय पाटील, प्रमोद पाटील, सागर केसरकर, सलीम मुल्ला, दिलीप पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पुष्पहार घालून आणि आहेर देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमोद पाटील, विक्रम पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी हसन मुला, मनोज जाधव, अनिल घाटगे, प्रदीप पाटील यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. मानकर न्यूजसाठी बेडक्याहून कृष्णा आरगे. अधिकृत उमेदवार व माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ व त्यांच्या विजयासाठी बेडक्या परिसरातील काही कार्यकर्ते, निष्ठावंत कार्यकर्ते आज बेडक्या ते चांदशिरद्वार दर्गा, चांदपीर दर्गा या 4 किलोमीटरचा प्रवास दंडवत घालून देवाला काकासाहेब पाटलांचा विजय व्हावा व एक चांगल्या पद्धतीने एक निपाणी मतदारसंघाला एक नेतृत्व शाश्वत कामांसाठी मिळावा या उद्देशाने आज या ठिकाणी एक काही निष्ठावंत कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते दंडवत घालून आपलं या ठिकाणी आनंद व व्यथा मांडलेले आहेत की काका पाटलांच्या संदर्भातील निष्ठावंत व प्रेमी दाखवून देण्यासाठी व त्यांच्या विजयासाठी आज दंडवत घातलेत. आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत या ठिकाणी आणि जाणून घेऊया की प्रमोद पाटील या संदर्भात त्यांनी काय सांगू शकाल आपल्यासोबत. नमस्कार साहेब, आज बेडक्या परिसरामध्ये कार्यकर्त्यांनी निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचे दंडवत घालून साकडं घालण्याचा एक प्रयत्न एक प्रामाणिक पद्धतीने केलेला आपल्याला दिसून येत आहे, या संदर्भात आपण काय सांगू शकाल? सर्वप्रथम मी या आमच्या कार्यकर्त्यांनी जे दंडवत घातला इथंपर्यंत त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद काही देत नाही, कारण ते सगळे आमचे जवळचे आणि निष्ठावान सहकारी आहेत सगळे. पण कौतुक या गोष्टीचं वाटतं आहे की या दंडवताचा जो त्यांनी कार्यक्रम केला याच्यामध्ये त्यांची काकासाहेब पाटलांच्यावरती जी प्रेम आहे त्यांचं किंवा काकासाहेब पाटलांच्यावरती जी त्यांची श्रद्धा आहे, भक्ती आहे, ती याच्यातून दिसून येते. आणि अगदी या आमच्या लहान लहान कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सुद्धा आदरणीय काकासाहेब पाटलांच्याबद्दल इतकं प्रेम आहे की काकासाहेब पाटीलच कुठल्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीमध्ये निवडून आले पाहिजेत, त्यासाठी सर्व गोष्टी आम्ही करायला तयार आहोत. अगदी कुठलाही त्याच्यामध्ये कसर न राखता आम्ही प्रचार तर आम्ही रोज करतोच, पण त्याच्यासाठी दैवी शक्तीचा सुद्धा पाठिंबा असावा असा एक त्यांची श्रद्धा, एक भावना होती, त्या भावनेतून त्यांनी हा उपक्रम हाती घेतलेला आहे. आणि या ठिकाणी मला सांगायला आनंद होतो की निश्चित स्वरूपानं एवढ्या जर कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तळमळ असेल तर निश्चित स्वरूपानं काकासाहेब पाटील अगदी मोठ्या मताधिक्याने निवडून येतील याच्याबद्दल काय शंका बाळगण्याचं कारण नाही, कारण कार्यकर्त्यांचं पाठबळ हे काकासाहेब पाटलांच्या पाठीमग अगदी ते विद्यार्थी दशेमध्ये असल्यापासून त्यांच्याबरोबर असं एक लोकांचं वलय आहे
आणि त्या काळापासूनच काकासाहेब पाटलांच्यावरती निष्ठेने प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या ही याच्या मतदारसंघामध्ये वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आता आमच्या बिडक्याच्या कार्यकर्त्यांनी जो उपक्रम केला आहे अशाच पद्धतीचा वेगवेगळ्या ठिकाणी उपक्रम झालेले आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून लोकांनी काकासाहेब पाटलांना आपला पाठिंबा दर्शवलेला आहे. तर पुन्हा एकदा मी या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांचं कौतुक करतो आणि असंच प्रेम त्यांनी काका पाटलांच्यावर भविष्यामध्ये करत राहावं आणि याची इतर ज्या लोकांनी सुद्धा याची नोंद घ्यावी आणि काकासाहेब पाटलांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत राहे. पण बऱ्याच लोकांनी यांना सहकार्य करावं आणि काकासाहेब पाटलांना या निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळावा यासाठी सतत प्रयत्नशील राहावं. आणि मतदारांना सुद्धा मी या माध्यमातून सांगू शकतो की काकासाहेब पाटलांच्यासारखा कार्यकर्ता आणि काकासाहेब पाटलांच्यासारखा नेता आपल्याला भविष्यामध्ये मिळणार नाही. तर या एक संधी आहे, या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन काकासाहेब पाटलांच्या पाठीशी आपण सर्वांनी ठामपणे राहावं आणि काकासाहेब पाटलांना निवडून आणावं एक विनंती करतो. आणि मी या ठिकाणी माझं मनोगत संपवतो. धन्यवाद चांगल्या पद्धतीने माहिती दिल्याबद्दल. आपण आज या ठिकाणी दंडवत घातलेले कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी जाणून घ्यावं की हा उपक्रम का राबवलं पाहिजे व त्यांच्या मनामध्ये काय आलं की आम्ही दंडवत घालूया आणि दंडवत घातल्यामुळं एक श्रद्धा वाढेल, यामुळं काकासाहेब पाटलांचा विजय निश्चित राहील असा त्यांचा एक उद्देश आहे का असं विचारून घेऊया. नमस्कार साहेब. आज जे तुम्ही बेडक्याहून चांद शिरदवाडच्या हद्दीतील चांदपीर दर्गापर्यंत तब्बल 4 किलोमीटरचा एक प्रवास दंडवत घालून तुम्ही पहाटे 4 वाजल्यापासून ही एक मोहीम उपक्रम राबवता, या संदर्भात आपण काय सांगू शकाल? काकासाहेब पाटलांचं एकच काम आहे अनमोलच आहे, म्हणजे काळमोडीचा करार. त्याच्यामुळे इथले आमच्या या दूधगंगेला नदीला पाणी आहे, त्याच्यामुळे इथला आमचा प्रत्येक शेतकरी हा प्रगतशील बनलेला आहे. व त्यांची जी अशी शाश्वत कामं आहेत हे कुणालाही होणार नाही. कारण जर आमच्या जर दूधगंगेला जर पाणी आलं नसतं तर आमची शेती सुद्धा कोरडी पडली असती व आमच्या इथे या भागाला एक दुष्काळग्रस्त भाग म्हणून झालं असतं व आम्हाला पाणी पिण्यासुद्धा टंचाई झाली असती. आणि आता आमच्या इथे साहेबांनी जी कामं केलेली आहेत मागच्या वेळी त्यांच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी आम्हाला कित्येक जणांनी घरं मंजूर करून दिलेले आहेत, पादन रस्ता करून दिलेला आहे व तसेच पालखीचा रस्ता त्यांनी करून दिला आहे. त्यांनी दाखवण्यापेक्षा कामं करून दाखवतात, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी जीवाचं रानसुद्धा करायला तयार आहोत. आज जे दंडवत घातला एक श्रद्धा, या श्रद्धापोटी आपण एक दंडवत घालून एक साकडं देवाला तुम्ही घातला की काकासाहेब पाटलांचा एक मोठा विजय या परिसरामध्ये या आणि मतदारसंघामध्ये झाला पाहिजे. खरोखरच हा उपक्रम लाभदायक ठरेल का? कारण आमची तरी भक्ती तर देवावर अपाट आहे व साहेबांच्यावर आमचं तितकंच प्रेम आहे. व आम्हाला यंदाचं असं आहे, सगळेजण म्हणतात घासून, पण आम्हाला यंदा घासून नको ठासून हवं आहे, हीच आमची इच्छा आहे. धन्यवाद. चांगल्या पद्धतीने आपण एक उपक्रम या परिसरामध्ये राबला आहात. आणि मी चांद सरदवाडहून महानकार न्यूज प्रतिनिधी कृष्णा अर्गेसह कॅमेरामॅन अभिजित लटे.